एका बास्केटबॉलच्या खेळात पेंगविनच्या तुलनेत जिराफने तेरा कमी गुण केले पेंगविनचे गुण सत्याऐंशी होते तर जिराफने किती गुण केले तर आपण हे उदाहरण सोडवण्याआधी जाणून घेऊ की गुण कोणाचे जास्त होते पेंगविनचे की जिराफचे जर आपण इथे ही ओळ वाचली तर आपल्याला लक्षात येईल की जिराफने तेरा कमी गुण केले पेंगविनच्या तुलनेत तुलने म्हणजेच जिराफने केलेले गुण हे पेंगवीन पेक्षा कमी आहे तर इथे हे गुणफलक दिले ज्यात गुण दिले सत्याऐंशी आणि जिराफचे गुण हे गुणापेक्षा कमी कमी असतील असतील आणि हे किती तर चला सोडवू आपल्याला दिलंय की पेंग्विनच्या तुलनेत जिराफने तेरा कमी गुण केले पेंगवीनचे गुण सत्याऐंशी होते म्हणजेच पेंगवीनचे गुण हे एकूण सत्याऐंशी होते तर पेंगवीचे एकूण गुण सत्याऐंशी यामधून आपण हे तेरा वजा केले तर आपल्याला जिराफने केलेले गुण मिळतील तर चला सोडवूया आपल्याला कमी करायचे आहेत सत्याऐंशी मधून तेरा म्हणजेच आपल्याला सत्याऐंशी मधून तेरा वजा करायचे आहेत म्हणजेच आपण सत्याऐंशी मधून तेरा वजा करायचे आहेत आपल्याला मग नेहमी वजाबाकी करताना आपण सुरुवात या एककाच्या स्थानापासून करतो तर इथे आपल्याला आहेत सात एकक त्यातून आपल्याला कमी करायचे आहेत हे तीन एकक तर सात एककातून तीन एकक कमी केले तर आपल्याकडे उरतील चार एकक आता आपण दुसऱ्या स्थानाकडे जाऊ दुसरं स्थान म्हणजे दशक स्थान दशकाच्या स्थानावर आहे आठ म्हणजेच हे होतील आठ दशक त्यातून आपल्याला कमी करायचे आहेत एक दशक म्हणजेच आठ दशकातून एक दशक कमी केले तर आपल्याकडे होतील हे सात दशक म्हणजेच जिराफने एकूण हे चौऱ्याहत्तर गुण केले होते आणि आपण इथे लक्ष दिलं तर समजतंय की हे चौऱ्याहत्तर सत्याऐंशी पेक्षा तेराने लहान आहेत तर जिराफने किती गुण केले मी इथे लिहून टाकते की एकूण जिराफने हे चौऱ्याहत्तर गुण केले होते म्हणजेच आपण या चौऱ्याहत्तर मध्ये जर हे तेरा मिळवले तर आपण पेंगवींच्या सत्त्याऐंशी गुणापर्यंत पोहोचतोय म्हणजेच चौऱ्याहत्तर हे सत्याऐंशी पेक्षा तेराने कमी आहे